नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखी एक कर्जाऊ भांडवलाचा प्रकार बघणार आहोत की ज्याला बंधपत्रे असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला बॉन्ड असं म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. एखाद्या वेळेस टिपा द्या किंवा चुकीबरोबर ते सहकारण संघाला विचारलं जाऊ शकतं. छोटा भाग आहे. बंधपत्र ही सुद्धा एक काय म्हटलेलं आहे, कर्जाऊ प्रतिभूती मानलेली आहे. कंपनी पैसे कर्जाऊ घेते व त्याचा पुरावा म्हणून बंधपत्राचे वाटप करते. बंधपत्र हे सुद्धा एक प्रकारचं काय की कर्जाऊ स्वरूपातील भांडवल आहे. याच्यामध्ये बंधपत्र धारक जो आहे हा बंधपत्रक धारक हा कंपनीचा धनको किंवा सावकार काय केलं जातं मानलं जातं. त्यालाही व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. कंपनी बंधपत्रावर व्याज देते. नफा नसेल तरी व्याजाची ठराविक रक्कम देणे हे कंपनीसाठी बंधनकारक असते. बंधपत्राचा ठराविक मुदतीचा काळ संपल्यानंतर त्याची परतफेड केलीच जाते. बंधपत्र धारक हा कंपनीचा धनको असल्यामुळे त्याला सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार नाही. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तो काय करू शकत नाही, भाग घेऊ शकत नाही. या बंधपत्राची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या या पद्धतीने आहे. बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचा असा दाखला. बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचा असा दाखला ज्याद्वारे बंधपत्र देणारा मुद्दल विशिष्ट मुदतीनंतर आणि व्याज ठराविक कालावधीनंतर देण्याचे मान्य करतो. मी परत एकदा ती व्याख्या रिपीट करतो. बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचा असा दाखला ज्याद्वारे बंधपत्र देणारा मुद्दल विशिष्ट मुदतीनंतर आणि व्याज ठराविक कालावधीनंतर देण्याचे मान्य करतो. आता बंधपत्र देणारा म्हणजेच कोण? कंपनी. कंपनी ही बंधपत्र देते आणि ही बंधपत्र देत असताना काय करते की विशिष्ट मुद्दल जी आहे बंधपत्राची जी काही मुद्दल आहे विशिष्ट मुदतीनंतर आणि त्याच्यावर ठराविक व्याज देण्याचं हे काय करते, वचन देते किंवा मान्य करते, कबूलनामा देते. कारण बंधपत्रावरील जे काही व्याज आहे हे व्याजसुद्धा कसं आहे की हे पूर्वनिर्धारित आहे. पूर्वनिर्धारित व्याज म्हणजे बंधपत्राची विक्री करत असतानाच कंपनीला काय करावं लागतं, बंधपत्रावरील व्याज कंपनी किती देणार आहे हे सांगावं लागतं. त्याच पद्धतीनं बंधपत्राची जी काही मुदत आहे ती मुदतसुद्धा कंपनीला काय करावी लागत असते, सांगावी लागत असते. आता बंधपत्राची काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. ही बंधपत्र ही दीर्घकालीन निधी पुरवण्याचं काम करते. बंधपत्राची मुदत 5 वर्षाकरिता असते, 10 वर्षाकरिता असते किंवा 25 वर्षाकरिता सुद्धा दिली जाते. आता बंधपत्र जी असतात, बघा तुम्ही टी व्हीवर वेगवेगळ्या जाहिराती असतात बघा बॉन्डच्या, की या कंपनीचे बॉन्ड, ह्याचे बॉन्ड, त्याचे बॉन्ड. कारण बॉन्ड हे कशासाठी घेतले जातात, अगदी जर सांगायचं झालं तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारसुद्धा काय करत असते, बॉन्ड विक्रीस काढत असते. अगदी जर समजा देशामध्ये धरण बांधायचं आहे तर काय केलं जातं, बॉन्ड विक्रीस काढले जातात. आपल्या महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आपल्याला माहीत असेल की कोयना डॅम ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी काढला त्यावेळी कृष्णा विकास खोरे किंवा कृष्णा प्रकल्प खोरे, कृष्णा विकास म्हणजे कृष्णा नदीचं जिथंपर्यंत प्रवाह आहे हां त्याला कृष्णा खोरे असं म्हटलं जातं. कृष्णा खोरे
मार्फत काय केलं की लोकांच्याकडून बॉन्डच्या स्वरूपात बॉन्डची विक्री करून काय केलं ते धरण बांधण्यासाठी भांडवल गोळा केलं. इतकंच नव्हे तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन म्हणजे कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून मधू दंडवते त्या कोकण रेल्वेचे प्रवर्तक म्हटले जातात. या मधू दंडवते ह्यांनीसुद्धा कोकणातल्या लोकांना असं आवाहन केलं की बाबा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे जे काही बॉन्ड आहेत ते बॉन्ड तुम्ही काय करा खरेदी करा 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मुदतीचे जेणेकरून कोकण रेल्वेसारखा जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प राबवता येईल. मग असे बॉन्ड केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्याकडून काय केले जातात काढले जातात आणि हे दीर्घ मुदतीचे असतात 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष अगदी सांगायला झालं तर 30-35 वर्ष मुदतीचे सुद्धा बॉन्ड काय केले जातात गव्हर्नमेंटमार्फत किंवा या कंपन्यांच्या मार्फत विक्री केले जातात. त्यानंतर बंदपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान. बंदपत्रधारक हे कंपनीचे धनको सावकार किंवा पुरवठादार समजले जातात. हे काय कंपनीच्या सभेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना भाग घेण्याचा अधिकार नाही. त्यानंतर बंदपत्रावरील परतावा म्हणजे बंदपत्रधारकाला काय केलं जातं की व्याज देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे व्याज दिलं जातं हे व्याज काय निश्चित आहे पूर्वनिर्धारित आहे आणि व्याज देण्याची पद्धतसुद्धा बंदपत्रामध्ये काय केलं जाते मेन्शन केली जाते म्हणजे अगोदर ठरवून ते व्याज दिलं जातं. म्हणजे काय की काही बंदपत्रांना काय केलं जातं की एकदम मुदत संपल्यानंतर त्याच्या व्याजासहित म्हणजे मुद्दल व्याजासहित दिली जाते जसं आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवतो त्या पद्धतीनं. काही बंदपत्रांना काय केलं जाते व्याज वर्षाचं वर्षाला काय केलं जातं दिलं जातं म्हणजे हे ज्या पद्धतीनं ठरवलेलं असेल ज्या पद्धतीनं अटी घातलेली असेल त्या पद्धतीनं व्याज दिलं जातं पण व्याज हे निश्चित पद्धतीनं काय केलं जातं दिलं जातं. परतफेड बंदपत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते त्या तारखेला मुख्य कचेरीमध्ये त्याची परतफेड केली जाते. बंदपत्राची मुदत संपल्यानंतर त्याची परतफेड केली जाते. ठीक आहे इथं बंदपत्र संपतात.